सुस्वागतम चिमुकल्यांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वडेश पिलांवर खूप रागवला त्याचा पिलांवर काय परिणाम झाला ह्यात आपण बघूया का पिलांना वडेशचा राग यायचा ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची बघा शाळेमध्ये तुमचं मित्राशी भांडण झालं मित्र तुम्हाला काही बोलला तर तुम्ही लगेच बाईंना सांगता की नाही हां आणि घरी गेल्यावर आईलाही सांगतात तसंच ही पिल्लंसुद्धा आप वडेचं नाव आपल्या आईबाबांना सांगायला लागली नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांनासुद्धा वडेचा राग यायला लागला अचानक पाखरं दूर निघून गेली पाखरंसुद्धा खूप रागवली वडेशवर आणि पाखरे वडेशपासून दूर निघून गेली आता बघा पाखरं निघून गेल्यानंतर वडाचं झाड कसं झालं असेल वडेश कसा झाला असेल बघा तुम्हाला चित्रात दिसतं आहे ना की वडेश दुःखी झाला का दुःखी झाला कारण त्याला कोणी बोलायला नव्हतं कोणी खेळायला नव्हतं आता तो काय करणार आणि वडेशला एकटं एकटंसुद्धा वाटायला लागलं असेच दिवस निघून गेले हिवाळा संपला हिवाळ्यानंतर काय येतं बरोबर हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो ऊन उन तापू लागलं फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले अंकुर म्हणजे काय तर अंकुर म्हणजे कोंब आपण मटकी किंवा वाल भिजवतो तेव्हा त्याला मोडतात ना या मोडांनाच कोंब किंवा अंकुर म्हणतात ते मटकीचे कोंब मातीत रुजले की मटकीचं झाड तयार होतं तसंच वडाचे सुद्धा अंकुर दिसायला लागले होते आणि ते अंकुर हळूहळू मोठे झाले ते पोपटी व्हायला लागले आणि कोवळी पानंसुद्धा दिसायला लागली ही कोवळी पानं कशी होती हिरवीगार होती आणि फांदी फांदीवर हिरवे टिपके दिसायला लागले होते या चित्रामध्ये बघा बघू तुम्हाला दिसत आहेत की नाही ते हिरवे हिरवे टिपके आणि हे हे हिरवे टिपके हळूहळू लालसर झाले आणि मग बघा त्या चित्रामध्ये दिसत आहेत ही फळंसुद्धा कशी झाली लाल सुट्टूक फळं तयार झाली आणि जाता येता ती फळं पाखरांना दिसायला लागली ती शीळ घालून वडेशला हाका मारू लागली पाखरं शिळ घालून वडेशला हाका मारू लागली शीळ घालणं म्हणजेच शिट्टी मारणं ती शिटी मारून वडेशला बोलावू लागली वडेशलासुद्धा पाखरांची ओढ होतीच ओढ म्हणजे माया प्रेम वडेशलासुद्धा पाखरांविषयी माया प्रेम होतच आणि त्याचा रुसवा तर कधीच संपला होता तो पाखरांना बोलावू लागला या रे या चटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा तो पाखरांना बोलवायला लागल्यानंतर पाखरंसुद्धा त्याला प्रतिसाद द्यायला लागली त्याला उत्तरं द्यायला लागली आणि पाखरं काय बोलायला लागली येतो येतो पटकन येतो हासत नाचत चटकन येतो गाणी गात गात येतो लाल लाल फळे तो पाखरंसुद्धा बोलायला लागली होती पाखरे वडे जवळ आली त्यांनी वडेश्वर नवीन घरटी बांधली वडेजवळ सगळी पाखरं गुन्हा गोविंदाने आनंदाने पुन्हा राहू लागली वडेशला याचा खूप आनंद झाला मोठी झालेली पिले पाहून वडेशसुद्धा बहरून गेला आता वडेश बहरून गेला म्हणजे वडेश फुलला आपण म्हणतो ना फुलं फुलले आहेत तसेसुद्धा वडेशसुद्धा बहरून आला जसा वडेश आनंदी झाला तसे तुम्ही पण आनंदी वा तुम्ही सगळ्यांनी आनंदी राहिला पाहिजे आता मी हा पूर्ण पाठ तुम्हाला समजावून सांगितला आहे तुम्ही या पाठातील नवीन शब्द वहीत लिहायचे आहेत धन्यवाद